नमस्कार। पावभाजी ही एक अशी डिश आहे की जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते, पण बऱ्याच वेळेस आपण बाहेर जशी पावभाजी खातो तशी घरी बनवायला गेलो तर त्या पावभाजीला बाहेरसारखी चव येत नाही। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने स्ट्रीट स्टाईल म्हणजे गाड्यावर मिळते तशी टेस्टी पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत, तर त्यासाठी कुकरमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातलं आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि 1 चमचाच यामध्ये मी पावभाजी मसाला घातला आहे। असा सुरुवातीला मसाला घातला म्हणजे भाज्यांना तो व्यवस्थित लागतो आणि मग भाज्यांना टेस्ट छान येते। आता यामध्ये आपल्याला एक एक करून भाज्या घालायच्या आहेत। तर 1 वाटी मी फूलगोबी घातली आहे, 1 मोठं गाजर मी कट करून घेतलं आहे ते घालायचं आहे, 3 मध्यम आकाराचे बटाटे कट करून घेतले तर ते पण घातले आहेत, 1 वाटी मी हिरवे मटार घेतले आहेत ते पण घालायचे, 3 मध्यम आकाराचे टमाटे चिरून घेतलेत आणि आता याला बाहेरच्या पावभाजीसारखा रंग येण्यासाठी आपण 1/2 बीट यामध्ये कट करून घातलं आहे। बाहेर फूड कलर घालतात पण आपण यामध्ये कलरसाठी बीटरूट घातलं आहे। 1/2 चमचा मीठ घालायचं आहे आणि आता हे आपण 2 मिनिट फक्त परतून घेऊया, म्हणजे जो आपण पावभाजी मसाला घातला आहे तो या भाज्यांना व्यवस्थित कोट होईल। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया, भाज्या बुडतील इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि नंतर झाकण लावून हाय फ्लेमवर याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि मग 2 मिनिट लो फ्लेमवर याला शिजवायचं आहे। भाजी करण्यासाठी मी आता इथे एक मोठी कढई घेतली आहे। तर बाहेर तव्यावर पावभाजी बनवतात पण आपल्याकडे तेवढा तवा नसतो मोठा, त्यामुळे आपण कढईत बनवणार आहोत। अशी मोठी कढई घेतली म्हणजे मग सर्व बाजूने कढईला हीट छान मिळते आणि भाज्या मग व्यवस्थित शिजतात। आता सुरुवातीला 2 टेबलस्पून यामध्ये बटर घालायचं आहे आणि 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि इथे मी 1 मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे तो पण घालायचा आहे आणि याला थोडंसं परतून घेऊया। कांदा फार आपल्याला तांबूस करायचा नाही, थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा परतून झाला की यामध्ये इथे मी 1/2 वाटी सिमला मिरची घेतली आहे, ही पण मी बारीक चिरून घेतली आहे, ती घालायची आहे आणि दोन्ही पण आता लो टू मीडियम फ्लेमवर आपण परतून घेऊया। भाज्या बारीक चिरल्या म्हणजे त्या व्यवस्थित परतल्या जातात। यामध्ये आता 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। आलं लसणाच्या पेस्टमुळे भाजी चवीला खूप एकदम मस्त लागते। आता हे थोडंसं परतून झालं की यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत। तुम्ही जर तिखट जास्त खात नसाल तर मिरची नाही घातली तरी चालेल। यामध्ये आता 1 चमचा तिखट घालूया, 1/2 चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे। तर पावभाजी मसाला मी इथे विकतचा वापरला आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा यामध्ये पावभाजी मसाला वापरू शकता आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। तर मीठ आपण भाज्या शिजताना पण घातलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे। आता हे सर्व मसाले आपण तेलावर छान परतून घेऊया। जितके छान मसाले परतल्या जातील तितकी भाजीला छान टेस्ट येते। आता कढईने असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे तर यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे, म्हणजे हा जो कांदा आणि सिमला मिरची आहे ते पण व्यवस्थित शिजेल, एकदम मऊ होईल। लो टू मीडियम फ्लेमवर आता याला आपण शिजवून घेऊया, छान मऊ करून घ्यायचं आहे। या भाज्या व्यवस्थित शिजल्या म्हणजे आपण ज्या कुकरमध्ये भाज्या शिजवून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये छान मिक्स होतात।
आता लो टू मीडियम फ्लेम वर याला शिजून घ्यायचं आहे. खूप छान सुगंध आत्ताच यायला सुरुवात झाली आहे. आपलं कुकर पण आता झालेलं आहे, भाज्या एकदम मस्त शिजल्या आहेत. तर या आता एका मॅशरने आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत. असं चांगलं दाबून करायचं आहे म्हणजे भाज्या छान बारीक होतात. तर इथे मी भाज्या छान व्यवस्थित बारीक करून घेतल्या आहेत. आता हे जर मॅशर तुमच्याकडे नसेल तर घरात आपल्या जी रवी असते ताकाची, त्याने पण तुम्ही करू शकता. याने असं याला घोटून घ्यायचं आहे. याने पण अगदी व्यवस्थित बारीक होतं. तर आता आपलं हे सर्व भाज्या बारीक व्यवस्थित झालेल्या आहेत आणि रंग पण खूप सुरेख आला आहे. आपला कांदा आणि सिमला मिरची पण छान मऊ झालेला आहे आणि रंग पण खूप सुरेख आला आहे याला पण. यामध्ये आता आपण शिजून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत. तर यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आहे आणि याला चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. लो टू मीडियम फ्लेमवर याला आता शिजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पावभाजी बनवली तर ती नक्कीच टेस्टला एकदम मस्त होते. या मॅशरने थोडंसं आपण मॅश करूया, म्हणजे काही जर छोटे तुकडे राहिले असतील तर ते पण व्यवस्थित बारीक होतात. चांगलं दाबून करायचं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित एकजीव होतं. यामध्ये आता थोडंसंच मी पाणी घालते कारण आपण याला आणखी शिजवणार आहोत, तर पावभाजी नंतर घट्ट होईल त्यामुळे मी थोडंसं पाणी यामध्ये घातलं आहे. आणि याला आता आपण आणखी 5 ते 6 मिनिट शिजून घेऊया. 5 ते 6 मिनिट आता मी भाजी व्यवस्थित शिजून घेतली आहे. तर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे. थोडीशी आंबट चव यामध्ये खूप छान लागते. आणि 1-2 मिनिट आणखी शिजून घेऊया आणि शेवटी यामध्ये बटर घालायचं आहे. तर आपली पावभाजी इथे तयार आहे. खूप छान रंग आलेला आहे आणि एकदम मस्त झाली आहे. अगदी पाहिजे तशी झालेली आहे. थोड्या वेळाने घट्ट झाली तर तुम्ही यामध्ये खायच्या आधी थोडंसं पाणी घालून ही गरम करून घेऊ शकता. पाव भाजण्यासाठी गॅसवर मी एक तवा ठेवला आहे, तर त्यामध्ये बटर घालायचं आहे. थोडंसं बटर पसरून घेऊया. कोथिंबीर घालायची आहे आणि बाहेर पावभाजीचे पाव भाजतात तेव्हा ते भाजी बनवली त्याच तव्यावर भाजतात, तर आपण यामध्ये आता थोडीशी पावभाजी घालूया म्हणजे त्याला बाहेरच्यासारखीच पावला टेस्ट येईल. आणि ही थोडीशी या बटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि यावर आता पाव भाजायचे आहेत. तर पाव मी मधून कट करून घेतले ते यावर ठेवूयात आणि दोन्ही बाजूने आता व्यवस्थित दाबून पाव भाजून घ्यायचेत. असे गरमागरम पाव नुसते खायला पण खूप छान लागतात. तर आता मस्त हे भाजून झालेले आहेत, तर काढून घेऊया. खूप छान दिसत आहेत. गरमागरम पाव आणि त्यासोबतची भाजी तयार आहे. तर अशा पद्धतीने ही पावभाजी एकदा जरूर बनवून पहा. मला खात्री आहे घरात सर्वांना नक्कीच आवडेल. कशी वाटली रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पण मला अवश्य कळवा. लवकरच भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.